मंचावर उपस्थित माननीय आमदार नितीनजी गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री भारत सरकार, संजय राउत धमकी आली आहे असं आहे की संजय राउत जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे। प्राथमिक रिपोर्ट असे आहेत कि दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे, तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल। महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला धमकी दिली तरी देखील या ठिकाणी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत, अशा कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल। चेष्टा करण्याचं काय कारण आहे? संजय राऊत संभाजीनगर ते गृह विभागावर सुप्रियाताईंनी आक्षेप उठवलाय आणि झेपत नसेल तर राजीनामा द्या असं म्हणतात। मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातून असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल, पण मी त्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे। मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिलाय आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही। गृहमंत्री म्हणून यापूर्वी 5 वर्ष मी सांभाळलेला आहे, आताही जे लोक इल्लीगल कामं करतील त्यांना सोडणार नाही। शंभर टक्के जे जे लोक चुकीचं काम करतील, बेकायदेशीर काम करतील, त्यांच्यावर कारवाई होईल। मी पहिलेही सांगितलं, आजही सांगतो, मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबत नाही, जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो, कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल। राज्यामध्ये कायद्याने राज्य चालणार आहे, संजय राऊत यांना